फंक्शन युनिट हा मी लास्ट चालू करतो आहे आणि त्या फंक्शन युनिट मध्ये काय काय आहे किंवा काय पाहायचं आहे आपल्याला तर ते थोडंसं सांगतो. व्हाट इज द फंक्शन? फंक्शन काय आहे? व्हाट इज द फंक्शन? मी बोर्डवर लिहिलं दिसते तुला. ओके ठीक आहे. सो फर्स्ट वन फंक्शन. फंक्शन वन ऑफ द स्ट्रेंथ ऑफ सी लँग्वेज इज दॅट देर आर नंबर ऑफ बिल्ट इन फंक्शन्स ऑल्सो द फंक्शन आर इजिली डिफाइन अँड यूज. सो प्रिव्हियस लेक्चर वी हॅव टू डिस्कस यूज द मेन फंक्शन. आता पाठीमागं मी मेन फंक्शनच्या संदर्भात मी डिस्कस केलेलं होतं तुम्हाला की मेन फंक्शन म्हणजे काय आहे किंवा काय कसं यूज करायचं. बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग मध्ये आपण त्याच्यावरती डिस्कस केलेलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल्स मी दाखवलेले आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. ओके सो फंक्शन काय आहे किंवा व्हॉट इज द फंक्शन? फंक्शन इज नथिंग बट इट इज अ ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. इट इज अ डेफिनेशन. फंक्शनची डेफिनेशन काय आहे? तर सेल्फ कंटेनड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क इज कॉल्ड एज फंक्शन. ही डेफिनेशन आहे. सेल्फ कंटेनड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क इज नोन एज फंक्शन. देर आर टू टाइप्स ऑफ दी फंक्शन्स. पहा सी लँग्वेज मध्ये सीचे जर फंक्शन क्लासिफाईड केले तर ह्याच्यामध्ये ह्या कॅटेगरीनुसार आपल्याला जे फंक्शन आहे ते फंक्शन हे दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या कॅटेगरीज कोणत्या येत्या तर ती कॅटेगरी आपण पाहूयात. सो फर्स्ट फंक्शन जो आहे तो पहिला फंक्शन पहा. एक पहिला आहे तो लायब्ररी फंक्शन आणि दुसरा जो आहे तो यूजर डिफाइंड फंक्शन. यूजर डिफाइंड फंक्शन किती टाईप लिहिलेत मी इथं बोर्डवर? किती टाईप आहेत? देर इज अ टू टाईप. पहिला पार्ट टाईप कोणता दिसतो तुझ्या? पहिला पार्ट ओळखू येतोय ना? पहिला पार्ट कोणता आहे? लायब्ररी फंक्शन. आणि दुसरा कोणता आहे? यूजर डिफाइंड फंक्शन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे फंक्शन्स आहेत, लायब्ररी फंक्शन्स कोणते आणि यूजर डिफाइंड फंक्शन कोणते, तर एक पहिला पाहूयात आपण ह्याच्यामध्ये. जर हा जर पाहिला तर यूजर डिफाइंड जो फंक्शन आहे त्या फंक्शनवरती आपण थोडस बोलूयात. मी पाठीमागे लेक्चरला आता एक्झाम्पल दिलेलं होतं की हॅश इन्क्लूड एचडीडी io डॉट एच. आणि सेकंड वन एक्झाम्पल ह्याच्यामध्ये पाहूयात आपण की ह्याच्यामध्ये हॅश इन्क्लूड दिस इज द, ह्याला काय म्हटलं आपण? हे जे अंडरलाईन केलेलं आहे, हा अंडरलाईन केलेला एरिया जो आहे ह्याला काय म्हटलं? फंक्शन. सो युजर डिफाईन फंक्शन का म्हणायचं किंवा युजर डिफाईन फंक्शन का आहे ते, तर हे अगोदर समजून घेऊ की फंक्शन काय आहे किंवा त्याला फंक्शन का म्हणायचं. तर मेन हे एक एक्झाम्पल आहे. मेन इज अ एक्झाम्पल ऑफ युजर डिफाईन फंक्शन. बिकॉज आता ह्याच्यामध्ये पुढे आपण पार्ट पाहणार आहे की व्हाईल दिस इज द रिटर्न टाईप. हा काय आहे किंवा हा जर व्हाईल पाहिला तर हा जो व्हाईल आहे आता ह्याच्यामध्ये हा व्हाईल यूज करतोय, तर व्हाईल हा एक रिटर्न टाईप आहे फंक्शनचा. आणि हा जो रिटर्न टाईप आहे हा युजरने डिसाईड करायचा आहे की कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू त्याला रिटर्न करायची आणि कुठल्या प्रकारच्या व्हॅल्यू रिटर्न करायच्या नाही. ज्या व्हॅल्यू तिथे रिटर्न करणार आहे त्याच्यावरती डिपेंड असतो की हा ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे व्हॅल्यू घेणार आहे. म्हणजे इथं हा जर मेन, प्रत्येक सी प्रोग्राम मध्ये फक्त एक आणि एकच मेन फंक्शन सेक्शन असतो, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त असू शकत नाही. ओके तर एकापेक्षा जास्त ह्याच्यामध्ये मेन फंक्शन नसतात. इच अँड एव्हरी सी प्रोग्राम देर इज ओनली वन मेन फंक्शन सेक्शन. आणि त्या मेन फंक्शन सेक्शन मध्येच आपण सगळा कोड हा कोड काय करत असतो की राईट डाऊन केलेला असतो. जसं आता मी 5 ते 6 एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवले लेक्चरमध्ये. प्रत्येक प्रोग्रामचा स्कोप हा किंवा फंक्शनचा स्कोप हा
इथं ओपन करली ब्रॅकेट पासून स्टार्ट होतोय आणि इथं क्लोज करली ब्रॅकेटला क्लोज होते. म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे कोड हा राईट डाऊन करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ह्या मेन फंक्शनचा स्कोप हा ओपन करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेट इन बिटवीन आपण हा पाहिलेला होता. ठीक आहे ना. आता जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर इथं हा वाईड आणि मेन फंक्शन घेतला. मेन हा काय तर युजर डिफाईन फंक्शन आहे आणि सेकंड वन आणखी याच्यामध्ये जर फंक्शन पाहिले तर आणखी काल मी ह्या फंक्शनच्या संदर्भात बोललेलो होतो. फर्स्ट वन प्रिंट आहे देन नेक्स्ट वन कोणत्या फंक्शन इथे विचार दिस फंक्शन त्या फंक्शनला आपण काय म्हणतो कोणते फंक्शन आहे इथे दीपाली प्राजक्ता ऋतुजा प्राजक्ता दीपाली हे दोन फंक्शन कोणते आहेत प्रिंटेप आणि स्कॅनेप इनपुट आणि आउटपुट फंक्शन घेतले आपण याच्यामध्ये. तर हे जे दोन फंक्शन आहेत हे जे फंक्शन आहेत हे फंक्शन आहेत त्या कॅटेगरीचे कोणत्या कॅटेगरीचे आहेत हे काय आहे लायब्ररी हेडर फाईल्स आणि ह्या प्रिंटेप आणि स्कॅनेपला सपोर्टेड असलेले हेडर फाईल आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागते आणि ती हेडर फाईल म्हणजे कोणती असते हॅश इन्क्लूड एचटीडीआय डॉट एच. व्हॉट इज द एचटीडी इट इज अ स्टँडर्ड. व्हॉट इज द आय इनपुट व्हॉट इज द ओ आउटपुट. मग ह्याच्यामध्ये स्टँडर्ड इनपुट आउटपुट काल मी फंक्शनच्या कॅटेगरी सांगितल्या होत्या की स्टँडर्ड फंक्शन कोणते आहेत किंवा ह्याच्यामध्ये फॉर्मेट स्पेसिफायर फंक्शन आपण युज करतोय म्हणजे स्टँडर्ड फंक्शन मध्ये झाला तर ह्याच्यामध्ये प्रिंटेप आणि स्कॅनेप आहे. तर इथं आय व्हॉट इज द आय इट इज अ इनपुट आणि इनपुट म्हणजे कोणासाठी युज केला तर हा स्कॅनेप. स्कॅनेप हा कोण झाला तर इनपुट फंक्शन आणि प्रिंटेप हा कोण झाला आउटपुट फंक्शन. तसा हा जो मेन फंक्शन आहे हा मेन फंक्शन हा मेन कसा आहे तर युजर डिफाईन फंक्शन आहे. ओके द मेन डिफरन्शिएट बिटवीन दीज टू कॅटेगरीज आर दॅट लायब्ररी फंक्शन आर नॉट रिक्वायर्ड टू बी रिटर्न. ज्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये हे लायब्ररी फंक्शन्स आहेत किंवा मागाशी एक एक्झाम्पल दिलेलं होतं की सिंटॅक्स एरर आणि सिमेंटिक एरर मध्ये असं सांगितलं होतं की तिथं ऑब्जेक्ट फाईलचा प्रॉब्लेम किंवा ऑब्जेक्ट फाईल क्रिएट केली जाते किंवा केली जात नसेल ती पाठीमागे मी प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये दाखवलं होतं. सिमेंटिक एरर मध्ये ऑब्जेक्ट फाईलशी रिलेटेड एरर जनरेट होतात तेव्हा त्याला सिमेंटिक एरर असं म्हटलं जातं. लायब्ररी फंक्शनला एव्हरी टाइम तुम्हाला रिराईट करण्याची गरज नसते प्रत्येक वेळेस. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्या लायब्ररी फंक्शनचा युज करताय त्यावेळेस ते लायब्ररी फंक्शन आहे ती ह्या एका हेडर फाईलमध्ये इन्क्लूड केलेले असतात आणि ती हेडर फाईल कोणती असते हॅश असते. व्हॉट इज दिस दिस इज द प्री प्रोसेसर. हा कोण आहे हा आहे तो प्री प्रोसेसर. हा काय आहे हा प्री प्रोसेसर आहे. क्लिअर दिसतोय ना रे. ओके सो हा हॅश काय आहे हा प्री प्रोसेसर आहे. तिथं हॅश इन्क्लूड दिलाय एचटीडी इट इज अ स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. मग आता ही जी हेडर फाईल आहे ती हेडर फाईल कोणाकोणाला सपोर्ट करतोय तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रिंटेप आणि नंबर ऑफ स्कॅनिप स्टेटमेंट दिलेली आहे तेवढ्या सर्वांना सपोर्ट करण्यासाठी ह्या प्री प्रोसेसरचा युज केला जातो. म्हणजे ही कोणती झाली तर लायब्ररी फंक्शन झाली. कोणते प्रिंटेप आणि स्कॅनिप. आता फंक्शन कसं आयडेंटिफाय करणार कोणत्या ह्याला फंक्शन म्हणायचं तर फर्स्टली आपण ह्याच्यामध्ये पहा एखादं वर्ड आलं सपोज इथं मेन मी असं राईट डाऊन केलं तर मेनच्या पुढे हा ओपन आणि क्लोज ब्रॅकेट आला किंवा ज्या स्टेटमेंटच्या पुढे ओपन आणि क्लोज ब्रॅकेट आला त्याला फंक्शन हा सिम्बॉल किंवा फंक्शन आहे असं कन्सिडर केलं होतं. ओके तर ह्याच्यामध्ये हा जो आहे तो हा फंक्शन आहे. मग इथं फंक्शन कोणते आहे तर हा लायब्ररी फंक्शन आहे आणि हा युजर डिफाईन फंक्शन आहे. म्हणजे फंक्शन हे क्लासिफाईड केले कॅटेगरीनुसार एक लायब्ररी फंक्शन कन्सिडर केला आणि एक आहे तो युजर डिफाईन फंक्शन कन्सिडर केला. सो पहा लायब्ररी फंक्शन आर नॉट रिक्वायर्ड टू बी रिटर्न बेसिस व्हेअर एज अ युजर डिफाईन फंक्शन टू बी डेव्हलप्ड बाय द युजर ऍट अ टाइम ऑफ रायटिंग अ प्रोग्राम. ज्यावेळेस आपण प्रोग्राम राईट करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये जे प्रोग्राम युज करतोय किंवा राईट केले जातात तेव्हा त्या फंक्शनला काय म्हटलं जातं तर युजर डिफाईन फंक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे एव्हरी टाइम ज्यावेळेस आपल्याला प्रोग्रामची गरज असते त्यावेळेस आपण जेव्हा प्रोग्राम राईट करत असतो किंवा प्रोग्राममध्ये आपल्याला कोड इन्क्लूड करायचा असतो त्यावेळेस आपण ह्याच्यामध्ये हे फंक्शन्स काय करत जाऊ शकतो की एक्सटेंड करून जाऊ शकतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे फंक्शन एक्सटेंड केलेले असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये असे त्याच्यामध्ये सब फंक्शन आणखी युज करू शकतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं युजर डिफाईन फंक्शन असं म्हटलं जातं. सो रायटिंग अ प्रोग्राम हाऊ युअर युजर डिफाईन फंक्शन कॅन बी अ पार्ट
पार्ट ऑफ सी प्रोग्रामिंग लायब्ररी. आता हे जे फंक्शन आहेत यूजर डिफाइंड, हे पण एक सी प्रोग्रामिंगचा एक पार्ट आहे. हे काय दुसरे बाहेरचे नाही किंवा आणखी कुठले नाही, तर सी प्रोग्रामिंग लायब्ररी फंक्शन. ऑल्सो अनदर डिफरन्स इज यूजर डिफाइंड फंक्शन आर रिक्वायर्ड टू रिकम्पाइल. ज्यावेळेस यूजर डिफाइंड फंक्शन आपण यूज करतोय त्यावेळेस त्याला ते जे काही यूजर डिफाइंड फंक्शन आहेत ते एव्हरी टाइम रिकम्पायलेशन करायला लागतात. म्हणजे ज्याच्या वेळेस तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करून घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला तो प्रोग्राम रिकम्पाईल करायला लागतोय. कंपाईल म्हणजे मी मागाशी दाखवले कंपाईल काय असतो. व्हॉट इज द कंपाईल? कंपाईल म्हणजे काय करतोय की कन्वर्ट करतोय कुठून कुठे, हाय लेवल लँग्वेज इन टू मशीन लेवल मशीन इक्विवेलेंट लँग्वेज मध्ये. ज्यावेळेस आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे जो मिडलवेअर सॉफ्टवेअर यूज केलेला असतो तो मिडलवेअर सॉफ्टवेअर म्हणजे कोणता असतो तर कंपाईलर असतो. आणि कंपाईलर काय करतोय की हाय लेवल लँग्वेजच्या इन्स्ट्रक्शन आहे त्या लो लेवल लँग्वेजच्या इन्स्ट्रक्शन मध्ये कन्वर्ट करत असतो. पण ह्या ज्या प्रिंटेक्स आणि स्कॅनेबल आहे ते प्रत्येक वेळेस तुम्हाला रिकम्पायलेशन करण्याची गरज नसते कारण ह्याचा जो कोड आहे तो ऑलरेडी ह्या प्री प्रोसेसर डिरेक्टरी मध्ये स्टोअर केलेला असतो. आणि ही प्री प्रोसेसर डिरेक्टरी म्हणजे कोणती आहे तर हॅश. हॅश इट इज अ प्री प्रोसेसर डिरेक्टरी. आणि त्याच्यामध्ये काय केलं इन्क्ल्यूड केला कोणाला एसटीडी. व्हॉट इज द एसटीडी? इट इज अ स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. आणि ह्या स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल मध्ये आपण आपला जो कोड आहे तो कोड काय केला की त्याच्यामध्ये प्लेस केला. म्हणजे जनरली हे जे काही इनपुट आउटपुट फंक्शन्स आहेत ह्या इनपुट आउटपुट फंक्शनसाठी आपल्याला रिकम्पायलेशन करण्याची गरज नसते पण युजर डिफाईन्ड फंक्शनला मात्र प्रत्येक वेळेस रिकम्पायलेशन करण्याची गरज असते. सो इंट्रोडक्शन करते. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फंक्शन? इट इज अ सेल्फ कंटेनेड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. पहा मी इथं लिहितो कुठे तर सेल्फ कंटेनेड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म specific task is called a function. Okay, self-contained block of statement to perform a specific task. A mistake or a definition to madam? Nahi sir. Take a minute. Thoda. ठीक आहे मी कॅमेरा हलवत नाही सगळं सेटिंग हलते. फंक्शन युनिट तर दिसतंय इथं फंक्शन. हा सेल्फ कंटेनेड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क इज कॉल्ड एज फंक्शन. तर व्हिडिओ मध्ये डेफिनेशन टाकतोय परत तुम्ही व्हिडिओ लेक्चर एसपीएम ऍपला बघा त्याच्यामध्ये सापडेल. तर सेल्फ कंटेनेड ब्लॉक ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क इज कॉल्ड एज फंक्शन. मग ह्याच्यामध्ये फंक्शनची गरज काय? व्हॉट इज द नीड ऑफ फंक्शन? नीड ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. आता युजर डिफाईन्ड फंक्शनची गरज काय? ठीक आहे पहा याच्यामध्ये नेक्स्ट न्यू बीट मी स्टार्ट करतोय म्हणजे तू कळेल की एक्झॅक्टली फंक्शन काय आहे. नीड ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन. पहा युजर डिफाईन्ड फंक्शनची गरज काय आहे? सो व्हॉट इज द नीड ऑफ